माणसाला वनस्पती आणि प्राणी यांच्या मदतीने राहता येते हवामानातील बदलाप्रमाणे वनस्पती सजीव यांच्यामध्येही बदल होतात त्यांचा क्रम ठरलेला असतो त्याप्रमाणे सतत बदल होत असल्यामुळे एक चक्र तयार होते सगळीकडे झाडाची पानं गळून पडायला लागली हळूहळू दिवस मोठा झाला म्हणजे सूर्योदय लवकर आणि सूर्यास्त उशिरा होण्यास सुरुवात झाली आता आपण ऋतुचक्र बघणार आहोत बारा महिन्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत खूप उकडत, खूप पाणी प्यावंसं वाटतं गारगार खावंसं वाटतं अंगाला खूप घाम येतो नेहमीचे कपडे घालण्याच्या सवयीपेक्षा सुती कपडे घातले की छान वाटतं कोणत्या महिन्यात हा अनुभव येतो बरोबर ओळखलंत तुम्ही हा हे उन्हाळा मार्च एप्रिल मे खूप उन्हाळा असतो कडक उन्हे असतात या महिन्यात काही विशिष्ट फळ तुम्हाला झाडावर दिसतात आंबा फणस जांभूळ कलिंगड ही फळं बाजारात विकायला येतात मग अचानक काळे ढग येतात विजांचा कडकडाट होतो खूप वारं सुटतं मोर पिसारा फुलवून नाचायला लागतो तेव्हा असतो जून महिना पावसाला सुरुवात होते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात पावसाळा असतो शेतकरी शेतात पेरणी करतात रस्त्यावर पाणी वाहते नदीला पूर येतात सगळीकडे चिखल होतो आणि शेत हळूहळू हिरवीगार दिसायला लागतात असं पावसाळ्याचं वर्णन करता येईल बेडूक दिसतो छोटे किडे येतात ते खायला पाली येतात आणि आपल्याला बाहेर जायचं असेल तर छत्री रेनकोट घेऊन बाहेर जावं लागतं पावसाळा आला की सगळीकडे हिरवंगार दिसतं रस्त्याच्या कडेला गवत येतं छोटी छोटी रोपं वाढतात मोठी झाडं तजेलदार दिसतात आणि आकाशात कधीकधी इंद्रधनुष्य दिसतं कधी उन्हा असतात तर कधी पाऊस असतो लहान मुलं छोट्या कागदी होड्या सोडतात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात आपल्याला थंडगार वाटतं सगळीकडे गार असतं थंडीचा जोर कडाका वाढतो फेब्रुवारीनंतर थंडी कमी होते या दिवसात आपण उबदार कपडे वापरतो स्वेटर शाल कानटोपी मोजे हातमोजे हे वापरतो शेतात कणस येतात अन्नधान्य तयार होतं तसंच प्राणी पक्षी थंडीत काय बरं करत असतील ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात त्या प्राण्यांचे केस दाट होतात ससा खार मेंढी पक्षी आपले पंख फुगीर करतात आणि ऊब घेतात काही वनस्पतींची पानं थंडीमध्ये गळून पडतात असं चक्र चालू राहतं हिवाळा झाला की झाडांना पालवी फुटते पक्षी आनंदाने आकाशात विहार करतात कोकिळा गोड आवाजात कुहू कुहू करते उन्हाळा पावसाळा हिवाळा असं हे चक्र चालू असतं हिवाळा संपला की उन्हाळा सुरू होतो उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो अशा प्रकारे ऋतुचक्र चालू राहते सारांश उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन ऋतू आहेत अन्नधान्य भाजीपाला फळफळावळ फल वनस्पतींकडून मिळतात ऋतूमानाप्रमाणे सजीवांमध्ये बदल होतात उदाहरणार्थ हिवाळा आला की पानगळ होते थंडीमध्ये प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात पावसाळ्यात पाणी साचले की बेडूक दिसू लागतात उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांना पालवी फुटते झाडांमुळे फळे मिळतात तसेच खूप प्राण्यांना झाडावर राहता येते माकडे खारी यांना झाडांमुळे आधार मिळतो अन्न मिळते आपल्या गरजा परिसरातून पूर्ण होतात प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा या निरनिराळ्या असतात पारिभाषिक शब्द उन्हाळा पावसाळा हिवाळा पालवी शेतकरी शेती स्वाध्याय खालील तीन ऋतूंच्या संदर्भातील शब्द दिलेले आहेत तुम्ही यादी वाढवा छोटी वाक्य तयार करा उन्हाळा गार पाणी घाम घामोळे खूप मोठा दिवस गावाला जाणे शाळेला सुट्टी कडक उन्हे पावसाळा चिखल छत्री गरमागरम तळलेले पदार्थ काळे ढग घरात गळणे किडे हिरवेगार शेत धबधबे पूर हिवाळा थंडी कुडणे पांघरुण घेऊन झोपणे सर्दी गरम पाण्याने अंघोळ शेकोटी हुरडा खाणे